एज एस फेडरल लाईफ इन्शुरन्स सादर करत आहे फॉरगॉटन जेम्स ऑफ इंडियन क्रिकेट मी द्वारकानाथ संस्किरी मी अनेक महान ऑफ स्पिनर पाहिलेले आहेत मी जिम लेकरला पाहिलेले नाही ज्याने एकोणीस विकेट्स घेतल्या एका कसोटीत पण मी व्यंकटराघवनला पाहिलं आहे हरभजन सिंगला पाहिलं आहे अश्विनला पाहतोय आणि त्या अश्विन तर वेगवेगळी अस्त्र त्याच्या गोलंदाजीमध्ये ॲड करत असतो प्रत्येक वेळी पण जर समजा पुढच्या जन्मी मला जर स्पिनर व्हायचं असेल ना तर मी ब्रह्मदेवाला एकच सांगेन मला इरापल्ली प्रसन्नासारखा ऑफ स्पिनर कर आदर्श जर कोणाला ठेवायचा असेल ना स्पिनर म्हणून कोणाचा तर तो इरापल्ली प्रसन्नाचा ठेवा पुस्तकातून बाहेर आल्याप्रमाणे म्हणजे कोचिंग मॅन्युअलमधून बाहेर आल्याप्रमाणे तो गोलंदाजी टाकायचा आणि तो अजिबात मेकॅनिकल नव्हता इंजिनिअरची त्याची बुद्धी होती आणि ऑफस्पिनची मिळालेली सगळ्यात मोठी देणगी त्याच्याकडे होती तो चेंडूला उत्तम फ्लाईट द्यायचा फ्लाईट द्यायचा म्हणजे नुसता फ्लाईट उंच चेंडू नव्हे चेंडू असा मस्तपैकी डीप व्हायचा फलंदाजाला असं वाटायचं की अरे आपण चेंडूपर्यंत पोचलो पण तो पोचलेला नसायचा एकदा एन चॅपेल या महान फलंदाजाने त्याला विचारलं होतं अरे तू काही बॉलला दोरी वगैरे लावून ठेवली आहेस का की ज्यामुळे तू बॉल पटकन मागे घेतो किंवा तिथेच थांबवतो आम्हाला असं वाटतं की आम्ही बॉलपर्यंत पोचलो आहे पण आम्ही पोचलेलो नसतो बॉल आणखीन पुढे पडतो काय काय जादू करतोस ह्याला म्हणतात फसवी फ्लाईट फसव उंची देणे मोठा टर्न होता त्याच्याकडे त्याच्याकडे अतिशय उत्कृष्ट फ्लोटर होता हल्ली फ्लोटर कोण टाकत नाही हल्ली दुसरा टाकतात पण दुसरा टाकताना बऱ्याच वेळेला तुमचा जो हा हात असतो तो बेंट होतो आणि त्यामुळे नेहमीच संशय येत असतो अतिशय सरळ असा हात धरून प्रसन्ना फ्लोटर टाकायचा आणि हे सगळं करताना त्यांनी ज्या पद्धतीने फलंदाजाला ट्रॅप केलेलं असायचं ज्या पद्धतीने त्यांनी त्याच्याभोवती जाळं विणलेलं असायचं ते पाहून एखादा कोळीसुद्धा खचिल झाला असता इतकं सुंदर जाळं तो विणायचा तुम्ही प्रसन्नाच्या जर विकेट्सकडे पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की आजकाल जसं टिपिकल पद्धतीने विकेट पडतात म्हणजे कॉट बिहाइंड कॉट ॲट फॉरवर्ड शॉट लेग कॉट ॲट सिली पॉईंट कॉट इन द स्लिप असं त्याचं नेहमी नसायचं कधीतरी त्याचा चेंडू असा मस्त वळायचा की तो बॅट पॅडमधून येऊन फलंदाजाला बोल्ड करायचा ज्याला क्लासिकल विकेट ऑफ ऑफ स्पिनर असं म्हणतात काही वेळेला फॉरवर्ड शॉट लेगला त्याच्या गोलंदाजीवर झिल घेतले जायचे काही वेळेला स्लिपमध्ये जायचे काही वेळेला फलंदाज फसायचे कवर्समध्ये कॅचेस द्यायचे काही वेळेला फलंदाज आणखीन फसायचे लॉंग ऑन द लॉंग ऑफला कॅचेस द्यायचे अशा विविध प्रकारे विकेट्स हसो सो। एक नाथ तो विकेट्स घ्यायचा चंद्रशेखर असो किंवा प्रसन्न असो एकनाथ सोलकरमुळे त्या सगळ्यांना खूप फायदा झाला कारण तो फॉरवर्ड शॉट लेगला उभं राहायचा दुसरी गोष्ट प्रसन्ना युज टू बाय विकेट्स म्हणजे तो विकेट चक्क विकत घ्यायचा तो तो मद फलंदाज तोंडाला थोडासा मध लावायचा एखाद दोन बाउंडरी द्यायचा फलंदाज त्याच्या फॉर्मात यायचा आणि मग हळूच त्याचा गळा कापायचा ह्याला विकेट बाय करणं म्हणतात ते इरापल्ली प्रसन्न करायचा यार वाय डज एव्हरी वन कीप टॉकिंग अबाउट द फ्युचर इतना डरते किंवा लोक टीचर टीचरने बोला मॅथ्स नाही पडो तो फ्यूचर कैसे बनाओगे फ्रेंड्स कहते हैं हाइट शॉट मतलब नो फ्यूचर फ्यूचर हाइट दे के आता है क्या एनी वे आई डिसाइडेड आई राइट विथ माई लेफ्ट बट आई विल बी अ राइट हैंडेड बैट्समैन सबने बोला लेफ्ट ही है लेफ्ट ही रहे फ्यूचर मत बिगाड़ पर मैं हाथ स्टांस आवड़ो ग्रिप तो सही रहा स्ट्रेट ड्राइव भी सही लगा एंड आई विल गेट बेटर एट इट आई विल प्रैक्टिस एंड प्रैक्टिस एंड प्रैक्टिस आई एम नॉट अफ्रेड ऑफ द फ्यूचर डोंट the द फ्युचर प्रिपेअर फॉर इट विथ range ऑफ लाईफ इन्शुरन्स plans from AGS फेडरल लाईफ इन्शुरन्स तो स्वतः इंजिनियर होता त्यामुळे त्यांनी खूप स्टडी केला होता ऑफस्पिन गोलंदाजीचा चेंडू जितका वरती जाईल आणि वरतून खाली पडेल तितक्या तो जमिनीला ग्रीप करेल ही त्याची थेरी होती आणि ती योग्य थेरी होती आणि मग तो तितका जास्त वळेल हे सुद्धा त्याने आपल्या पुस्तकात लिहून ठेवलं म्हणजे अशा रीतीने त्याने अभ्यास केला होता आणि एकनाथ सोलकर आणि आमची जी, जी बाकीची मंडळी होती आमची मित्रमंडळी तेव्हा मला सांगायचे की जेव्हा तो चेंडू सोडायचा ना हवेतून त्या फर्र असा आवाज यायचा इतक्या चेंडूला त्याने तो ते ट्विक दिलेला असायचा आणि म्हणून तो चेंडू वळायचा बरेच गोलंदाज असतात ते असे नुसते रोल करतात तरी जे त्यांनी कधी मनगट रोल नाही केला त्यांनी चेंडू खऱ्या अर्थाने वळवला परिपूर्ण याच शब्दाने त्याच्या गोलंदाजीचं नीट वर्णन करता येईल रणजी ट्रॉफी तो अर्थातच मैसूरसाठी खेळला मोठा परफॉर्मन्स दिला आणि तो टेस्ट मॅचमध्ये आला पहिली टेस्ट तो इंग्लंडबरोबर खेळला फार मोठा परफॉर्मन्स त्याने दिला नाही नंतर तो वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर गेला एकोणीसशे बासष्ट साली फारसा यश मिळालं नाही आणि त्यानंतर पाच वर्ष त्यांनी क्रिकेटच सोडून दिलं होतं कारण तो इंजिनिअरिंग करत होता प्रसन्नाचं असं म्हणणं होतं की वयाच्या बावीसा वर्षी जर त्याने पुन्हा क्रिकेट खेळायला सुरुवात केली असते इंजिनिअरिंगला ती पाच वर्ष न देता तर त्याला अधिक पाच वर्षाचा अवधी सत्तावीसपर्यंत पोहोचण्याच्या आधी मिळाला असता आणि त्यात त्यांनी विकेट्स घेतल्या असतात आणि त्याच्या विकेट्स आहेत त्या खूप वाढल्या असत्या कारण त्याचं असं म्हणणं आहे की सत्तावीसा वर्षी माणूस पीकवर असतो पण त्या पीकवर तुम्हाला यायला लागतं त्या पीकवर येण्याचा जो पिरियड असतो तो पिरियड अत्यंत महत्त्वाचा असतो आणि तो पिरियड त्याचा चुकला असं मला वाटतं तरी त्याने एकोणपन्नास टेस्टमध्ये वन एटी नाईन विकेट्स घेतल्या कमी परफॉर्मन्स नाही हा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे अनेकांनी कान उघडे ठेवून ऐकायला पाहिजे की जी मंडळी सांगतात की अमुक ग्रेट आहे तमुक ग्रेट आहे चा फलाणा ग्रेट आहे फलाणा नाही त्याच्या निम्म्या विकेट्स ह्या परदेशात होत्या म्हणजे भारतीय खेळपट्ट्यांवर टर्निंग विकेट मिळते म्हणून विकेट्स काढल्या विकेटचं पीक काढलं असं नाही परदेशात सुद्धा त्यांनी तितकाच मोठा परफॉर्मन्स दिला तो त्यांनी इंग्लंडच्या सिमिंग वातावरणात वाता दिला न्यूझीलंडच्या सिमिंग वातावरणात दिला आणि तो ऑस्ट्रेलियाच्या बाउन्सी सुद्धा दिला तो जर श्रीलंका झिम्बाब्वे किंवा आणखीन दक्षिण आफ्रिकेत वगैरे खेळला असताना तर त्यांनी तिथे सुद्धा मोठा परफॉर्मन्स दिला असता कारण विकेटवर त्याची गोलंदाजी अवलंबूनच नव्हती तो हवेत फसवायचा आणि विकेट घ्यायचा आणि म्हणून तो सर्वत्र यशस्वी झाला एकोणीसशे सदुसष्ट पासून त्याची खऱ्या अर्थाने करिअर सुरू झाली इथे सोबर्सची वेस्ट इंडिजची टीम आली होती आणि त्यावेळेला प्रसन्ना त्या सिरीजमध्ये खेळला मद्रास टेस्टमध्ये म्हणजे शेवटची टेस्ट आता चे चेन्नई झालं आहे पण त्यावेळेला आम्ही त्याला मद्रास म्हणायचो so, मद्रास टेस्टमध्ये वेस्ट इंडिज जवळजवळ हरली होती म्हणजे ती मॅच सोबर्स आणि हॉलफोर्डने पार्टनरशिप करून ड्रॉ केली पण टी टाईमच्या वेळेला सोबर्सने एका भारतीय क्रिकेटपटूला सांगितलं होतं की आम्ही ही मॅच हरलो आहे कारण हॉलफोर्डनंतर खाली त्यांचे शेपूट सुरू आहे होतं प्रसन्ना प्रतिम बोलीन टाकत होता आणि टर्निंग विकेट होती पण सोबर्स ती मॅच ड्रॉ करू शकला कारण सोबर्सची झेल रुसी सुरतीसारख्या एका अतिशय उत्कृष्ट अशा क्षेत्ररक्षकाने सोडले ही वॉज लकी असं आपण म्हणू आणि प्रसन्ना वॉज लकी पण तिथून प्रसन्ना सुटला त्याने इंग्लंडमध्ये एकोणीसशे सदुसष्ट साली विकेट काढल्या आणि ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडच्या त्या अडसष्टच्या दौऱ्यावर तर धमाल केली दहा टेस्टमध्ये त्याने एकोणपन्नास विकेट्स घेतल्या ऑस्ट्रेलियात पंचवीस आणि न्यूझीलंडमध्ये चोवीस मला अजूनही ती ऑस्ट्रेलियाची सिरीज आठवते कारण आम्ही ती कॉमेंटरी ऐकायचो ऑस्ट्रेलिया पहिल्या दिवशी दोनशेला दोन दोनशे दहाला दोन, दोन, दोन वगैरे असायची आणि संध्याकाळी खेळ संपताना तीनशे दहाला सहा वगैरे असायची ते विकेट्स प्रसन्नाने घेतलेल्या असायच्या तेव्हाच इन चॅपेल पहिल्यांदा त्याच्या प्रेमात नंतर न्यूझीलंडमध्ये इंग्लिश विकेट्सारखे विकेट्स तिथेसुद्धा त्यांनी विकेट्स घेऊन भारतीय संघाला जिंकून दिले न्यूझीलंडमध्ये एकोणीसशे सदुसष्ट साली भारतीय संघ पहिल्यांदा परदेशात जिंकला आणि त्यात यशाचा वाटा हा अर्थातच इरापल्ली प्रसन्नाचा सुद्धा होता इरापल्ली प्रसन्न हा एक मॅचविनर बोलर होता असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही तिथून परत आल्यानंतर भारतात न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया पुन्हा आले आणि ती मालिका सुद्धा प्रसन्नाने प्रचंड गाजवली आणि तिथे प्रसन्ना, प्रसन्ना आणि इ एन चॅपेल ह्याचं खरं द्वंद्व दिसलं म्हणजे मला ती बॉम्बेची टेस्ट मॅच अजूनही डोळ्यासमोर आहे अजूनही प्रसन्नाची बोलून डोळ्यासमोर आहे त्याला पुढे मारण्यासाठी सरसावणारा मला इ एन चॅपेलही दिसतो इमॅन चॅपेलचं फुटवर्क एकदम सुंदर होतं म्हणजे एखादी बॅले डान्सर जशी नाचावी तसं तो नाचत चेंडूकडे यायचा आणि ड्राईव्ह मारायचा तो पुढे येऊन खेळत असतानासुद्धा प्रसन्न त्याला फ्लाईट देत होता आणि एका फ्लाईटवर त्याने त्याला फसवलं आणि तो बोल्ड झाला मला अजूनही ते द्वंद्व आठवतं आणि संपूर्ण मालिकेत ते द्वंद्व पाहायला मिळालं आणि म्हणून असेल की इरापल्ली प्रसन्नाला यांच्या चॅपेल त्याने पाहिलेला आणि त्याने खेळलेला आज ताग्याचा सर्वोत्कृष्ट ऑफ स्पिनर म्हणतो म्हणजे एकदा प्रसन्नाची ओळख करून त्याने शेन मोहनला दिली होती तेव्हा त्यांनी शेन मोहनला सुद्धा ही इज वन ऑफ द ऑल टाईम ग्रेट स्पिनर्स शेन मोहनला त्यांनी अशी ओळख करून दिली होती मला अजूनही त्या सिरीजमधली एक टेस्ट मॅच आठवते चेन्नईची किंवा मद्रासची टेस्ट मॅच बॉल फिरत होता आणि प्रसन्नाने अक्षरशः वादळ निर्माण केलं आणि केवढं मोठं वादळ असेल तर ज्या टीममध्ये स्टॅकपोल होता चॅपेल होता लॉरी होता वॉल्टर्स होता आणि रेडपात होता त्या टीमची अवस्था बाद एकवीस अशी एक होती ऑस्ट्रेलियनची टीमची अवस्था बाद एकवीस अशी होती म्हणजे ती टेस्ट तर खरं तर भारताने जिंकायलाच हवी होती रेडपातचे एक दोन कॅचेस सुटले आणि रेडपातने ऑस्ट्रेलियाला नुसतं वाचवलं नाही तर जिंकायची धावसंख्या मिळवून दिली वाडेकर आणि विश्वनाथ यांनी खूप मोठी भागीदारी केली पण ती माग भागीदारी जिंकण्यासाठी पुरेशी होती मग वेस्ट इंडिजचा दौरा आला एकोणीसशे एकाहत्तर साली संधी मिळाली पण त्यावेळेला एक भारतीय संघात आणि ॲटिट्यूडमध्ये बदल झाला हेमो अधिकारी हे कोच झाले व्यंकट राघवन जो अर्थातच प्रसन्नाच्या कॉम्पिटिशनमध्ये होता दुसरा ऑफ स्पिनर जरी तो प्रसन्नासारखा नसला वेगळा ऑफ स्पिनर असला तरीसुद्धा त्याला व्हाईस कॅप्टन केलं गेलं आणि त्यामुळे तो संघात आला आणि तो संघात आल्यानंतर प्रसन्नाची जागा डळमळीत झाली हेमू अधिकारींचं म्हणणं होतं की ज्या वेस्ट इंडिजच्या खेळपट्ट्यावर आम्ही खेळत होतो किंवा नंतर इंग्लंडमध्ये खेळलो तिथे व्यंकटसारखीच गोलंदाजी जास्त उपयुक्त ठरणार होती था। आणि म्हणून प्रसन्नाला इंग्लंडच्या दौऱ्यावर खेळून ते गेले तिथे पण त्याला एकही टेस्ट मॅच खेळली नाही आणि ही गोष्ट प्रसन्नाला प्रचंड लागली पुढे भारतामध्ये जी मालिका होती त्या मालिकेत पुन्हा चंद्रा व्यंकट आणि बेदी खेळले त्यामुळे प्रसन्न बाहेर पडला अजित वाडेकरची कॅप्टनशिप एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली गेली टायगर पतोडी कॅप्टन झाला आणि पुन्हा प्रसन्न टीममध्ये आला प्रसन्नाला टायगर पतवडी कॅप्टन म्हणून खूप आवडायचा कारण टायगर पतवडीने त्याला खूप मोठा स्कोप दिला असं त्याचं म्हणणं आहे आणि टायगरचं म्हणणं असं होतं की प्रसन्नाला मी सांगेन तशी तो गोलंदाजी टाकू शकायचा जेव्हा फ्लाईट द्यायची असेल तेव्हा फ्लाईटी द्यायचा ज्या वेळेला दाबून टाकायची असेल दाबून सुद्धा टाकायचा आणि ती मालिका भारतीय संघ तीन दोन हरला पहिल्या दोन टेस्ट हरल्यानंतर पुढच्या दोन टेस्ट जिंकल्या त्याचं महत्त्वाचं कारण होतं प्रसन्न आणि बेदीची गोलंदाजी प्रसन्न त्यानंतर पुन्हा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला यशस्वी झाला पण ही जी फिरकी गोलंदाजांची घोडदौड होती मग चंद्रा असेल व्यंकट असेल बेदी असेल किंवा प्रसन्न असेल ती रोखली गेली पाकिस्तानमध्ये एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली आणि ती रोखणारा फलंदाजीचा राजा होता जायर अब्बास आणि त्यांनी ती रोखली त्यानंतर हे फिरकी गोलंदाज पुन्हा त्या जुन्या फॉर्ममध्ये कधी आलेच नाहीत चंद्रशेखरबद्दल म्हणताना जसं आपण म्हणतो की डी आर एस आणि त्याचबरोबर न्यूट्रल अंपायरने त्याला फायदा झाला असता तसंच मी म्हणेन की प्रसन्नाला सुद्धा त्याचा फायदा झाला असता आणि प्रसन्ना हा उत्कृष्ट नाईट वॉचमन होता ज्या ज्या वेळेला त्याला ऑस्ट्रेलियाच्या बाउन्सी ट्रॅकवर नाईट वॉचमन म्हणून पाठवलं ना त्या त्या वेळेला त्याने वीस पंचवीस वीश्� तर धावा केल्याच पण बराच वेळ खेळूनसुद्धा काढला अ गुड टीम मन असं म्हणता येईल प्रसन्नासारखे महान गोलंदाज त्यावेळेला निर्माण झाले याचं महत्त्वाचं कारण असं होतं की भारताकडे तेव्हा महान फिरकी गोलंदाजांची परंपरा होती प्रसन्नाने स्वतः एकदा असं सांगितलेलं आहे की सुभाष गुप्तेची गोलंदाजी तो फक्त अडीच शक्क खेळला आणि बाद झाला पण ती अडीच शतकं खेळताना त्याला चेंडूला फ्लाईट कशी द्यावी चेंडू कुठून सोडावा कसा सोडावा लूप म्हणजे काय ह्या सगळ्या गोष्टी कळल्या आणि इंजिनिअरिंग ब्रेन असल्यामुळे त्या त्यांनी आत्मसात केल्या आणि तो स्वत उत्कृष्ट असा वर्ल्ड क्लास स्पिनर झाला आज तशा प्रकारचे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत नाही कारण आजचं क्रिकेट बदलून गेलं म्हणजे आजच्या मुलांना दोष देता येत नाही आजही ते जे क्रिकेटपटू असणार पण त्यांचा क्रिकेटकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदललेला आहे आणि म्हणूनच आपल्याला यापुढे प्रसन्नासारखे गोलंदाज मिळणं हे खूप कठीण जाणार आहे टी ट्वेंटी वन डेच्या जमान्यात ते खूप कठीण होईल प्रसन्नाला असा एक प्रश्न विचारला गेला होता की आजच्या जमान्यात तू कशी बोलून टाकली असते म्हणजे त्या जमान्यातले फलंदाज जे होते ते बरेचसे बचावात्मक असायचे पण आज सेवाग सचिन किंवा त्याच्यानंतर आपण नाव घेऊ शकतो विराट ह्या मंडळींना त्यांनी कशी गोलंदाजी टाकली असते आणि त्या प्रसन्नाने सांगितलं होतं की मी हे चॅलेंज घेतलं असतं कारण शेवटी प्रसन्नाने सुद्धा विव रिचर्ड्सला गोलंदाजी टाकली आहे सुद्धा रोहन कन्हायला गोलंदाजी टाकली आहे त्यांनी गारफिल्ड सोबर्सला गोलंदाजी टाकली आहे त्यांनी अनेक मोठ्या खेळाडूंना चॅपेल रेडपाथ की ज्यांचं फुटवर्क प्रचंड सुंदर होतं त्यांना गोलंदाजी टाकलेली आहे आणि त्यांच्याबरोबर तो लढती जिंकलेला आहे ही लढतसुद्धा कदाचित प्रसन्न जिंकला असतं आपल्याला माहीत नाही पण त्याने ते चॅलेंज नक्की स्वीकारलं असतं चॅलेंज स्वीकारणारा असा तो ऑफस्पिनर होता जर पुढच्या ज्यात मला देवाने मला ऑफस्पिनर केला तर प्रसन्नासारखं ऑफस्पिनर करावा आणि असे अनेक किस्से वेगवेगळ्या खेळाडूंच्या ऐकण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना सबस्क्राईब करायला सांगा आणि दर शुक्रवारी पाहायला विसरू नका